प्रेक्षक आहोत. जागरण स्त्री शक्तीचा उत्सव नवरात्रीचा या कार्यक्रमात मी तेजस्विनी आपलं मनपूर्वक स्वागत करते. प्रेक्षक हो, नवरात्री निमित्तानं देवीची जशी नवरूप आहे तसंच आपण देखील विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या महिलांचा या निमित्ताने मुलाखत घेण्याचा कार्यक्रम करतो आहोत. आणि तुमच्यासारख्या वकील किंवा डॉक्टर आणि उद्योजिका अशा विविध क्षेत्रातल्या नृत्यांगना अशा सगळ्या महिला यामध्ये इन्वॉल्व्ह आहेत आणि त्यांचा समावेश आपण करून घेतोय. तर प्रेक्षक हो, आज नवरात्री निमित्तानं जागरण स्त्री शक्तीचा उत्सव नवरात्रीचा या कार्यक्रमात आपण ऍडव्होकेट बीना राजेंद्र पै मॅडम यांना आमंत्रित केलेलं आहे. मॅडम, मनपूर्वक स्वागत आहे आचार्य 90 FM आमच्या चॅनल वरती आणि या कार्यक्रमात सुद्धा. आणि नवरात्रीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. सर्वांना नवरात्रीच्या शुभेच्छा. नवरात्रीचा उत्सव हा माझाही सर्वात आवडता उत्सव आहे. मी सर्व दिवशी नवरात्रीची देवीची पूजा करत असते आणि अनेक वर्षांपासून लहान म्हणत, तर त्यामुळे मला अत्यंत आनंद झाले की आचार्य FM नी मला इथे आमंत्रित केलेलं आहे आणि नवरात्रीच्या उत्सवात मी सामील झाले. तुमच्या सर्वांना शुभेच्छा. खर तर आम्ही आभारी आहोत कारण एवढं मोठं व्यक्तिमत्व आज आम्हाला मुलाखतीसाठी लाभलेलं आहे. तर आज बीना मॅडम यांचा आपण सगळ्या वकिली व्यवसायातील त्यांचा 35 वर्षांचा अनुभव आहे आणि हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट अशा दोन्ही ठिकाणी ते कार्यरत असतात आणि बऱ्याचशा केसेस त्यांनी हँडल केलेल्या आहेत. आणि विशेष त्यांची ओळख म्हणजे ऍडव्होकेट राजेंद्र पै जे आचार्य अत्रे यांचे नातू आहेत, तर सौभाग्यवती आहेत आणि ते दोघेही या क्षेत्रात कार्यरत आहेत वकिली व्यवसायामध्ये. आणि आचार्य अत्रे यांच्या स्मरणोत्तर त्यांनी अत्रेय ह्या एका कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे, संस्थेची उभारणी केलेली आहे. तसंच शिरीष पै यांच्या स्मरणार्थ त्यांनी एक काव्यकट्टाचं आयोजन ते करत असतात आणि त्याच्यावर जवळजवळ 100 हून अधिक कवी, नामांकित कवी तसेच नवोदित कवी देखील सहभागी झालेले आहेत. तर वकिली व्यवसाय सांभाळतानाच अत्रेय आणि शिरीष पै काव्यकट्टा या दोन्ही सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन आणि सगळं नियोजन मॅडम करत असतात. तर हा सगळा आज आपण वकिलीच्या व्यवसायाच्या विषयी चालू घेणार आहोत, पण थोडस आपण अत्रेय आणि शिरीष पै काव्यकट्टा यांच्या विषयी सुद्धा बोलूया. सुरुवातीलाच तुम्ही वकिली क्षेत्र म्हणजे आपण वकील व्हावं असं ठरवलं होतं ना की तसं त्यावेळेस असं होतं की आई वडील ठरवायचे की तुम्ही कोणत्या क्षेत्रात जाल. तर माझ्या वडिलांनी मला सांगितलं वकिली शिक मुलींनी कायदा शिकलं पाहिजे. त्यावेळेस म्हणजे 1985-86 मध्ये मी ग्रॅज्युएशन झालं माझं आणि माझ्या वडिलांनी मला गव्हर्नमेंट लॉ कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायला लावली. आणि तेव्हापासून मी वकिली करायची हे काही असं उद्देश नव्हतं, पण कसं झालं की 3 वर्षांचा कोर्स केला, खूप खूप आवड निर्माण होत गेली आणि नंतर मग वकिलांकडे काम करायचं म्हणून वडीलच घेऊन गेले. त्यावेळेला काम म्हणजे कसं की आम्ही फक्त शिकायला म्हणून जात होतो कोर्टामध्ये, तर हायकोर्टात सुरुवात केली मी. बिफोर मला म्हणजे ग्रॅज्युएशन व्हायच्या आधीच थोडंफार त्यावेळेला इंटर्नशिप वगैरे असं काही प्रथा नव्हती. आता जी मुलांना असते की पहिल्या वर्षापासूनच सुरू करतात, पण आम्ही मला सनद मिळाली जुलै 1989 ला. तेव्हापासून मी तिकडेच काम करते हायकोर्टात आणि सुरुवातीला थोडेफार अपलेट साईडला सुरू केली, अपलेट साईड म्हणजे अपील शाखेमध्ये, आणि नंतर मग ओरिजिनल साईड म्हणजे तिकडे ओरिजिनल दावे हायकोर्टात चालले जातात तिकडे सुरुवात तिकडे करते. आणि मग राजन पै जे आता सिनियर ऍडव्होकेट आहेत त्यांच्याशी विवाह झाल्यापासून मग त्यांनाच असिस्ट करते त्यांच्या चेंबरला. थोडा तो अनुभव जाणून घ्यायचा आहे कारण आता सुद्धा वकिली क्षेत्रात येणारी मुलं आहेत. तर आपल्याला BA झाल्यावर LLB किंवा कुठले ग्रॅज्युएशन झाल्यावर आपण LLB करतो, LLM करतो, तर आता कशा प्रकारचा अभ्यासक्रम आहे आणि आपण काय करू शकतो वकिली क्षेत्रात, काय काय विविध शाखा अवेलेबल आहेत? आता 3 वर्षाचा जो कोर्स आहे आफ्टर ग्रॅज्युएशन म्हणजे BA BCOM इव्हन BPharm BTech मुलं पण हल्ली वकिली करतात, तर आता असं आहे की 12वी नंतर फुल्ली टोटली इंटिग्रेटेड प्रोफेशनल कोर्स
केलेला आहे, जसं का डॉक्टरीचा कोर्स आहे किंवा आर्किटेक्चरचा कोर्स आहे तसाच वकिलीचा आहे, त्यासाठी सीईटी असेल कॉमन एंट्रन्स टेस्ट असते, त्याला तुम्ही त्याच्यामध्ये आधी नंतर क्लॅट असते, ऑल इंडिया लेवलवर ज्या नॅशनल युनिव्हर्सिटीज आहेत लॉ युनिव्हर्सिटी त्याची वेगळी परीक्षा असते, तर तुम्हाला एक निर्णय घ्यायला लागतो बारावीच्या दौऱ्यात की तुम्ही वकिली करणार आहात, वकिली शिकणार असाल तर तुम्हाला मुंबईत किंवा महाराष्ट्रात हवं असेल तर सीईटी द्यावी लागते, आणि ऑल ओव्हर इंडियामध्ये तुम्हाला जर का नॅशनल लॉ स्कूल असतात तिथे ऍडमिशन घ्यायची तर क्लॅट म्हणून असते कॉमन लॉ ऍडमिशन टेस्ट, तर ती द्यावी लागते. आणि कुठे एक वकील झाल्यानंतर म्हणजे वकील आम्ही पदवी प्राप्त झाल्यानंतर आपण कुठे कुठे जॉब किंवा आपला स्वतंत्र व्यवसाय करू शकतो? तर आता खूप म्हणजे कसं झालंय की प्रोएक्टिव्ह आपण जो शब्द वापरतो झालेला, तर प्रत्येक कॉलेजमध्ये एक प्लेसमेंट सेल असते, तर त्याच्यासाठी तुम्हाला निवडायचं असतं की तुम्ही त्याच्यामध्ये कॉर्पोरेट्स असतात, कॉर्पोरेट म्हणजे कुठली कंपनी मोठी कंपनी किंवा एनजीओ असतात किंवा लॉ फर्म्स असतात किंवा वकील असतात, यांना ते कार्यरत करतात की तुम्हाला जर का इंटर्न्स हवे असतील तर आम्हाला आमच्याकडे तुम्ही अर्ज द्या किंवा तुमचं प्रोफाईल द्या, मग त्या प्लेसमेंट सेलच्या द्वारे मुलांना तिकडे नोंदवणी होते आणि मुलं डायरेक्टली कॉन्टॅक्ट करतात त्या त्या प्रभाग कुठल्या, म्हणजे त्यांना एनजीओ मध्ये करायचं असेल तर एनजीओला करू शकतात, आणि तिकडे जर प्लेसमेंट साठी जागा असेल तर हे तुम्ही अगदी पहिल्या वर्षापासून तुम्ही जर का त्याला BLS LLB म्हणतात लॉ कोर्स किंवा BBA LLB, तर तो जो 12वी नंतरचा कोर्स आहे त्याच्यात पहिल्या वर्षीच तुम्ही जॉईन होऊ शकता, मग तुम्हाला हळूहळू ते 3-3 महिन्याची 1-1 महिन्याची तुम्ही इंटर्नशिप करता, त्यामुळे तुम्हाला वकिली व्यवसाय म्हणा किंवा लॉ रिलेटेड म्हणजे लॉ ऑफिसरची कोर्स असेल तर तुम्ही ते शिकून घेता हळूहळू, आणि मग तुम्हाला तो थोडा थोडा एक्सपिरियन्स मिळत जातो, आणि हे आता कंपल्सरी इंटर्नशिप झालेली आहे तर तुम्हाला ते सर्टिफिकेट्स लागतात फायनल इयरला, तुम्हाला जेव्हा तुमची सनद घ्यायची असेल पास झाल्यानंतर तेव्हा ते इंटर्नशिप सर्टिफिकेट त्याच्यामध्ये खूप म्हणजे तुम्हाला इट इज लाईक अ फेदर इन युअर कॅप की तुम्ही कुठे कुठे इंटर्नशिप केलेली आहे, तर तुम्ही एखादा जर स्टुडंट असेल किंवा एक मुलगी असेल तिला इंटर्नशिप करायची असेल तर माझं असं मत आहे की तिने सर्व ठिकाणी 3-3 महिन्याचे एक्सपिरियन्सेस घ्यावे की एकदा एनजीओ मध्ये पण काम करावं, एखाद्या कॉर्पोरेट मध्ये काम करावं, एखाद्या लॉ फर्म मध्ये सॉलिसिटर फर्म मध्ये काम करावं किंवा एखाद्या वकिलाकडे काम. आता वकिली व्यवसायामध्ये खूप पैलू झाले, तर अनेक कोर्ट आहेत जी आपल्याला माहितीच आहेत, अनेक ट्रायब्युनल्स आहेत, त्यानंतर आता कॉर्पोरेट लॉ असं जे म्हणतात, म्हणजे ते कॉर्पोरेट लॉ असं काही नाही, त्याच्यामध्ये आता खूप ग्लोबल वर्ल्ड झाल्यामुळे नवीन मर्जर्स अक्विजिशन हे होत असतात, त्याच्यासाठी वकिलीचा सल्ला लागतो, तर ते लॉ फर्म्स ते करत असतात कामं, तर त्याच्या ड्यू डिलिजन्स झालं आणि असं काही हे सर्व फील्ड ओपन आहे लॉ मध्ये. आता आम्हाला उत्सुकता अशी आहे की शाळेतला पहिला दिवस आणि कोर्टातला पहिला दिवस तुमचा कसा होता, म्हणजे कोर्टातला पहिला दिवस म्हणजे तेव्हा तुम्ही केस मांडली एखादी किंवा म्हणजे त्याच्यामध्ये इंग्लिश मध्ये म्हणायचं तर यू हॅव बटरफ्लाईज इन युअर स्टमक, आणि एक भीतीचा गोळा होता असतो की आपण जाऊन कोर्टासमोर बोलणार तर काय आपल्याला 100 लोक एका कोर्टरूम मध्ये असतात, त्याच्यात वकील असतात, अशील असतात, स्टाफ असतो, आणि सर्वात भीतीदायक म्हणजे तो जज असतो, जज असतात, तर ते ज्यांच्या समोर आपण बोलताना थोडं तत्पर होतं, प्रत्येकाचं होतं, म्हणजे अगदी पहिला दिवस असला तर काही नाही, पण ते एकदा आम्हाला आधी असं सुरुवातीलाच आमचे जे सिनियर असे सांगले तुम्ही तुमचे पेपर वाचून द्या जा, आणि तुम्हाला सर्व माहिती आहे तुमच्या केस बद्दल पण जजला काहीच माहित नाहीये, त्यामुळे तुम्ही त्यांना सांगायला लागतं, तर तुम्ही निरस्त न होता काही भीती न बाळगता तुम्ही तुमची जी केस असेल ती तिकडे मांडा, मग तुम्हाला तुम्हाला न्याय मिळेल किंवा तुमच्या अशीला जे काही त्यांना रिलीफ हवा आहे तो मिळू शकतो. 35 वर्षात मला वाटतं तुम्ही बऱ्याच म्हणजे सगळ्या कोर्ट मध्ये काम केलेलं आहे, तर कुठल्या म्हणजे फॅमिली कोर्ट मध्ये तुम्हाला काम करता आवडतं किंवा कुठल्या क्षेत्रामध्ये आवडतं?
असं मी काही निवडू शकत नाही. मला सर्व कोर्टात काम करायला आवडतं. म्हणजे मी अगदी डिस्ट्रिक्ट कोर्टात, लोअर कोर्टामध्ये तुम्ही पुणे घ्या, सातारा घ्या किंवा अमरावती घ्या, इथपर्यंत मी गेलेली आहे आणि अपियर झाली आहे. मग त्याच्यामध्ये डिस्ट्रिक्ट कोर्ट असेल किंवा त्याच्याही खालचं कोर्ट असतं, म्हणजे ज्याला आपण फौजदारी कोर्ट असतं, JMFC म्हणजे ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास यांचं कोर्ट आहे, तिथेही मी अपियर झालेली आहे. त्यामुळे मला सर्व सर्वच, कारण हे फील्ड इतकं डायनॅमिक आहे, कारण जे तुम्हाला सॅटिस्फॅक्शन मिळतं कोर्टामध्ये जाऊन, एखादा आपण जर का मुद्दा मांडला आणि त्याच्यामध्ये जर तुम्हाला रिलीफ मिळाला, असं काही म्हणत नाही, प्रत्येकाला तुम्हाला रिलीफ मिळालाच पाहिजे. बरोबर. शेवटी आम्ही एक बोलतो की तुमची केस किती चांगली असली तरी एक त्या केसची एक कुंडली असते. कधी केस चालणार, लोक म्हणतात डिले होतात, कधी केस चालणार कधी नाही चालणार. एखादी केस पटकन चालून जाते, एखाद्या केसला वर्षानुवर्ष लागतात. त्यामुळे असं त्याच्यामध्ये मला सर्व कोर्टामध्ये अपियर व्हायला आवडतं. म्हणजे अगदी पहिल्यांदा मी जवळजवळ तुम्हाला सांगते 1993-94 साली मी पहिल्यांदा सुप्रीम कोर्टात गेले आणि मला फक्त काही नाही, आमचे वकील मोठे म्हणजे जे आमचे सिनियर ऍडव्होकेट होते ते येत आहेत, थोडं मागे ठेवा केस, ते पास ओव्हर म्हणतात, तेवढंच फक्त बोलायचं होतं. पण ते सुप्रीम कोर्टात तीन तीन जजेस समोर बोलणं म्हणजे ते असे धडकी भरते थोडी, पण ते आपण बोलून जातो. म्हणजे काय, आणि ते प्रॅक्टिस आपण जे म्हणतो, प्रॅक्टिस हा शब्द असा आहे की प्रॅक्टिस म्हणजे तुम्ही रोजच्या रोज जे करत असता त्याच्यानेच तुमची प्रॅक्टिस होते असं. त्यामुळे आवडतं सगळीकडेच आणि फॅमिली कोर्टातही आवडतं. पण फॅमिली कोर्टात काय होतं, यू स्टार्ट आयडेंटिफाईंग अ लॉट विथ युअर क्लायंट. म्हणजे कसं होतं का, त्यांच्या घरातले जे प्रॉब्लेम्स आहेत ते कधी ना कधी आपल्याला पण कधीतरी फेस झाले असतील किंवा होण्याची शक्यता असेल असं आपल्याला वाटतं, त्यामुळे आपण त्याच्याशी आयडेंटिफाय करत असतो. त्यामुळे थोडं ते अलूफ राहणं हे एक शिकलं पाहिजे. कारण आम्ही आमचा एक प्रोफेशनल एक एथिक आहे की तुम्ही जरी यू स्टेप इन टू द शूज ऑफ युअर क्लायंट बट दॅट डज नॉट मीन यू कॅनॉट आयडेंटिफाय युअर सेल्फ विथ द क्लायंट. जेव्हा तुम्ही तुमची केस कोर्टासमोर सादर करता तेव्हा त्या सादरीकरणामध्ये तुम्ही तुमचे कट तो तर बोलू शकत नाही, तुम्हालाच ती रिप्रेझेंट करायची, तर तुम्ही जे जे त्याला जे दुखतंय ते तुम्ही सांगत असता. पण त्याचा अर्थ नाही की तुम्ही तो विरुद्ध बाजूचा होईल त्याच्या केस, तर तो काय तुमचा शत्रू नव्हे, तो त्याच्या आशिलाची केस मांडतो. तर ते आपल्याला एक डोक्यात काम असलं पाहिजे, कारण स्टार्ट आयडेंटिफाय. मॅडम, तुम्ही आता बोलताना उल्लेख केला तो केस प्रेझेंटेशन किंवा सादरीकरण, तर ते नेमकं कसं असतं ते थोडं उलगडून सांगा. ते सादरीकरण म्हणजे कोर्टासमोर जे आपण अपिअरन्स म्हणतो किंवा आपण म्हणतो की कोर्टामध्ये आपण जाऊन जे बोलतो, कारण आपली केस जी करली जाते त्यातून तुम्हाला तुमची केस माहिती असते, तुम्हाला माहिती असावी हा ऍटलिस्ट अभ्यास केलेला असतं. मग कोर्टाला काय दाखवून द्यायचं, मग ते वाचून दाखवायचं किंवा आधी थोडंफार त्याच्यावर बॅकग्राऊंड मध्ये इंट्रोडक्शन द्यायचं आणि मग त्याच्यामधला काही मुद्दा असेल, लॉ पॉइंट असेल किंवा त्या पर्टिक्युलर सेक्शन तुम्हाला जो दाखवून द्यायचा आहे तो वाचून दाखवावा लागतो. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये पूर्वीचे जे निवाडे असतात म्हणजे पास जजमेंट आम्ही प्रेसिडेंट म्हणतो, तुमच्यासारखीच केस आधीची झाली असेल तर त्याच्या ती दाखवून द्यावी लागते, त्याचे पेपर सादर करावे लागतात आणि त्या सर्वावर आपण पहिल्यांदा जो प्लेंटिफ असतो किंवा जो पिटिशनर असतो तो पहिल्यांदा त्याचा केस सांगतो आणि नंतर त्याला उत्तरामध्ये त्याचा जो विरुद्ध पार्टी असतो त्याला हे करावं लागतं. पण त्यासाठी तुमचे पेपर सगळे रेडी. नक्कीच. अजून जाणून घ्यायचंय मॅडम तुमच्याकडनं वकिली क्षेत्रातल्या सगळ्या घडामोडींबद्दल. एक छोटीशी विश्रांती करूया आणि ऍडव्होकेट वीणा राजेंद्र पै यांच्याशी आपला संवाद चालू ठेवूया. प्रेक्षक एक विश्रांती घेऊया आणि जागर स्त्री शक्तीचा उत्सव नवरात्रीचा या कार्यक्रमात पुन्हा भेटूया.
उत्सव नवरात्रीचा हा कार्यक्रम आणि आज आपल्या अतिथी आहेत ऍडव्होकेट बीना राजेंद्र पै. मॅडम, आता फॅमिली कोर्टाकडे वळते आणि फॅमिली कोर्टामध्ये तुम्ही जास्त प्रॅक्टिस केली आहे, तर फॅमिली कोर्टाचं म्हणजे नेमकं काय आहे आणि त्याचं कामकाज कसं चालू असतं? फॅमिली कोर्ट हे प्रस्थापित झालं आपल्या म्हणजे भारतात 1974 साली. खरं त्याचा उद्देश असा आहे की पूर्वी कोर्टांमध्ये म्हणजे सिव्हिल कोर्टाकडे तो सगळा बघता होता फॅमिली कोर्ट डिस्प्युट, पण त्यामुळे काय व्हायचं, डिले व्हायचा आणि त्यावेळेला ट्रेन्ड जजेस ज्यांना जास्तीत जास्त इन्स्टिट्यूशन ऑफ मॅरेज जे प्रोटेक्ट कसं व्हावं याची ट्रेनिंग असायची, त्यांना त्याच्याकडे इतर दावेही चालायचे, त्यामुळे त्यांनी असं हे स्टेट आपल्या लेजिस्लेशन म्हणजे लॉ मेकर्सनी हा फॅमिली कोर्ट कायदा, कारण जगभर फॅमिली कोर्ट्स आहेतच, म्हणजे अमेरिका अगदी पाकिस्तान पासून कुठेही घ्या तुम्ही फॅमिली कोर्ट सर्व्हिस सर्व ठिकाणी आहे. आणि इंडियामध्ये ते आलं 1984 मध्ये, त्याच्या आधी त्याचा एक काय म्हणतात आम्ही इंग्लिश मध्ये म्हणायचं क्रायटेरिया, क्रायटेरिया असा आहे की ज्या एरियाची पॉप्युलेशन 1 कोटीच्या वर आहे संख्या, तर तिकडे फॅमिली कोर्ट प्रस्थापित हा. आणि त्याचा उद्देश हे असा होता की मुलांचे जे प्रश्न असतात, वेलफेअर ऑफ चिल्ड्रन हा फार महत्वाचा मुद्दा आहे, जो फॅमिली कोर्टाकडे त्याचा हे निर्णय घेण्याचं सामर्थ्य, आणि त्याच्यासाठी जजेस पण जे अपॉइंट करायचे ते असे असले पाहिजेत ज्यांना विवाह संस्था ही टिकावी, त्याचं ट्रेनिंग दिलं जातं आणि त्याला प्राधान्य विमेनला म्हणजे बायकांना स्त्रीला प्राधान्य जज म्हणून नेमणुकीसाठी द्यावं, हे ते कायद्यामध्येच आहे सेक्शन 4. आणि मुलांचे स्त्रियांचे जे प्रश्न सोडवण्यासाठी झालेला फॅमिली. आता जे समाजात चालू आहे की मुलांचं थोडं शोषण होत आहे आणि महिलांचं बलात्काराचं प्रमाण वाढलेलं आहे, सध्या जी सामाजिक स्थिती आहे त्याकडे तुम्ही वकील या दृष्टीने कसं पाहता, काय करण्याची गरज आहे? एक मी तुम्हाला 2 गोष्ट सांगते, त्याच्यामध्ये एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह आहे. निगेटिव्ह म्हणजे ह्या अत्यंत घृणास्पद गोष्टी आहेत, त्या समाजामध्ये घडू नये, पण ह्या गोष्टी समाजामध्ये अगदी अनंतकालीन जे आहेत म्हणजे सुरुवातीपासून आहेतच आणि त्या होतच आहेत, पण एक पॉझिटिव्ह गोष्ट अशी आहे की आता त्या पुढे येत आहेत, म्हणजे स्त्रियांवर जर शोषण होत असेल तर त्यांना अनेक कायदे उपलब्ध झालेले आहेत, जसं का आता विशाखा गाईडलाईन्स आहेत त्याच्याप्रमाणे सेक्शुअल हरासमेंट कमिटी ही आहे, आणि बलात्कार हा फार पुढचा म्हणजे हा अगदी घृणास्पद गुन्हाच आहे, पण हे मी अगदी लोअर लेवलला इव्हन स्टॉकिंग म्हणजे एखाद्या स्त्रीचा पाठलाग करणं किंवा तिच्याकडे बघून इनडिसेंट वागणूक करणं हे सर्व हा पण गुन्हा आहे. नॉट ओनली आयपीसी आणि आता आपण भारतीय नागरिक सुरक्षा संहिता त्याच्या अंतर्गत हे गुन्हे आहेत. आणि मुलांच्या साठी पॉक्सो, आम्ही पॉक्सो म्हणतो म्हणजे प्रिव्हेन्शन ऑफ सेक्शुअल ऑफेन्सेस अगेन्स्ट चिल्ड्रन ऍक्ट जो आहे, तर तो पण चांगला एक कायदा आहे. आणि हे सर्व जे स्त्रियांच्या बलात्कार किंवा सेक्शुअल हॅरेसमेंट किंवा पॉक्सो आहे त्याच्यामध्ये सर्वात जास्त नेमणूक जी जजेस जी होते ती लेडीज असाव्या, हे पण एक आता हल्ली म्हणजे एक नॉर्म झालेला आहे का, ते त्या ह्या सर्व केसेस लेडीज कडे. आणि आता त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन असा की समाजाने एक म्हणजे एक कलेक्टिव्ह असं की प्रत्येक कुटुंबापासून सुरुवात झाली पाहिजे की यु नो गिव्ह बेटर नर्चरिंग टू युअर चिल्ड्रन आणि एज्युकेशन हे फार महत्वाचं आहे. म्हणजे असं नाही म्हणत की एज्युकेटेड माणसं असे कोणी करत नाही, पण जितकं तुम्ही जास्ती एज्युकेशनला भर द्या आणि मुलांना संगोपन करतानाच त्यांना मुलांना म्हणजे बॉय अँड गर्ल दोघांना
नो मीन्स नो. ही मोठी कॅम्पेन म्हणजे स्पेन पासून ते साऊथ अमेरिका किंवा इव्हन इंग्लंड ब्रिटन मध्ये सगळीकडे हे लहान मुलांना शाळेमध्ये शिकवलं जातं आणि त्याच्यासाठी इव्हन सेक्स एज्युकेशन हे फार महत्वाचं आहे लहानपणी मुलांना देणं. आणि ते ह्याच्यामध्ये आपण जो समाज घडवत असतो त्याच्यामध्ये एक परिवर्तन जरूर येईल, त्याला वेळ लागेल काळ लागेल, पण हे गुन्हे आता लोकांच्या म्हणजे जे आता लोकांच्या समोर येत आहे हे पूर्वी घडत होते, म्हणत नाही की घडत नव्हते, पण त्यावेळेला स्त्रियांना घरचे लोकच उलट मागे करायचे, नाही झालं ठीक आहे नाही ते तर वेगळंच. इव्हन गुन्हा घडल्यानंतर तिला घरचे लोक सांगायचे नाही, रिपोर्ट करायचा नाही, पण आता हे रिपोर्ट होतात त्याच्यावर चांगली आणि कन्व्हिक्शन काही वर्ज दिलेला आहे. जो आताच परवा एका मोठ्या कार्यक्रमात तसं म्हटलं गेलं, मुख्यमंत्री म्हणाले की आपल्या राज्यामध्ये जो आता 2% होता कन्व्हिक्शन रेट म्हणजे साक्ष म्हणजे गुन्ह्याला गुन्हेगाराला साधे म्हणजे काय म्हणतात त्याला शिक्षा शिक्षा देणं शिक्षेचं प्रमाण हे जे आधी 2% होतं ते 45% गेलेलं आहे. तर त्यामुळे कोर्टांना पण हे म्हणजे त्यांना एक खूप असं त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी लक्षात आलेली आहे आणि केसेस लवकर चालाव्या म्हणून वेगवेगळे ट्रायब्युनल्स वेगवेगळे कोर्ट असे झाले ऑल्टरनेटिव्ह हे आहेत कमिटीज तिथलं जसं विशाखा गाईडलाईन्स मग अशी म्हणतात तर प्रत्येक संस्थेमध्ये ती शाळा घ्या कॉलेज घ्या किंवा कोर्ट घ्या सगळीकडे सेक्शुअल हरासमेंट कमिटी स्थापन केलेली आहे आणि त्याच्यामधले जे प्रेसिडेंट प्रिसाइडिंग ऑफिसर शुड बी अ वुमन आणि त्याच्यामध्ये सगळ्या स्टाफ मेंबर म्हणजे अगदी लोएस्ट स्टाफ पासून रिप्रेझेंटेशन पाहिजे म्हणजे अगदी सीईओच्या अगदी प्रेसिडेंट पासून ते खालच्या लेवल पर्यंत प्रत्येक स्तरावरच्या एम्प्लॉईज रिप्रेझेंटेशन पाहिजे आणि त्याच्यावर एक साधारण एक काय झालेलं आहे की इन्कम्बन्स म्हणजे रिस्पॉन्सिबिलिटी दिलेली आहे की हे जर असा गुन्हा घडला असेल तुमच्या संस्थेमध्ये तर तो आधी पोलिसांकडे रिपोर्ट करावा त्याच्या FIR दर्ज करावा. मॅडम एक अगदी प्रश्न असा आहे की शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये असं आपल्याकडे म्हटलं जातं आणि हे फास्ट ट्रॅक अजून आपले सगळे निर्णय होतात फास्ट ट्रॅक केसेस घेतल्या जातात पण तरी सुद्धा ज्या प्रमाणात न्यायनिवाडे व्हायला पाहिजेत आपल्याला म्हणजे शिक्षणांना किंवा चांगले हे मिळायला पाहिजे न्याय मिळायला पाहिजे तर त्या दृष्टीने अजूनही आपली न्यायव्यवस्था मागे आहे का असं तुम्हाला वाटतं का हा एक प्रश्न आहे. आणि कोर्टाचं जे म्हणजे आपण हिंदी चित्रपटांमध्ये पाहतो तारीख पे तारीख तारीख पे तारीख हे सत्र अजूनही चालूच आहे म्हणजे एवढं आपण टेक्नॉलॉजिकली चांगलं वाढलंय असं पण सांगता येईल पण त्याच्यासाठी काय आता जसं काय खूप एखाद्या कोर्टावर जास्ती वर्डन न पडावं म्हणून वेगवेगळ्या मी मुलांमधून हा शब्द वापरत आहे ट्रायब्युनल म्हणजे आता पर्टिक्युलर केसेस साठी वेगवेगळे सेग्रिगेशन केलेलं आहे डेलिगेशन ऑफ पॉवर असं म्हणतो तर अगदी काय सगळेच कोर्ट सिटी सेल कोर्ट किंवा डिस्ट्रिक्ट कोर्टामध्ये सगळं नसतं किंवा हायकोर्टात वेगवेगळे ट्रायब्युनल्स आहेत. नंतर त्याच्यामध्ये आता ऑल्टरनेटिव्ह डिस्प्युट रेसोल्यूशन जे आपण मीडिएशन आर्बिट्रेशन आणि कन्सिलिएशन जे म्हणतो त्याला खूप म्हणजे ते कोर्टाकडेच एखादा जर का केस आली तर सुरुवातीला ही केस आधी सेटल कशी व्हावी हे कोर्ट प्रयत्न करत असतं आणि वकिलांवर पण ते एक साधारण त्यांच्यावर एक हे आहे रिस्पॉन्सिबिलिटी आहे की तुम्ही ही केस आधी सेटल करण्याचा प्रयत्न करा हेही आहे. पण आता ह्याचा दोन कारण हे आहेत की आपल्याकडे जे डिलेज होतात एक तर आपली लोकसंख्या त्यामुळे आपल्याकडे केसेसची जे फायलिंग रेट आहे तो पण खूप हाय आहे आणि तेवढं इन्फ्रास्ट्रक्चर कमी पडतं आपलं कारण जे ब्रिटिश काळी इन्फ्रास्ट्रक्चर आता खूपच होत आहे नवीन नवीन बिल्डिंग आहेत नवीन नवीन कोर्टांना नवीन जागा दिल्या जात आहेत पण तरीही ते इन्फ्रास्ट्रक्चर थोडंफार कमी पडत आहे आणि जजेसची नेमणूक जी व्हायला पाहिजे ती तेवढ्या संख्येने होत नाही कारण ते काय रोटेशन लोक त्यांच्या एकदा ट्रान्सफर होत असतात त्यांच्या
तर रिटायरमेंट असत, त्यामुळे मग तिकडे जी जागा खाली झाली रिकामी झाली ती भरपाई होण्यासाठी मग ते त्याला ते थोडासा रेड टेपिझम आपण जे म्हणतो म्हणजे ब्युरोक्रसी म्हणतो ते होतं, पण ते होणार नीट आता आपण त्या मार्गाला लागलो. आणि आता कसं झालंय, आता खूप सगळं काही ऑनलाईन झालेलं आहे, तुम्ही ऑनलाईन अपिअरन्स पण करू शकता. जर समजा आज माझी एक तारीख आहे कुठल्या हायकोर्टात, समजा नागपूरला बेंचला, पण मी नागपूरला ट्रॅव्हल करू शकत नाही, माझ्या ऑफिसमध्ये बसून नागपूर कोर्टाकडे प्रेझेंट होऊ शकतो. नंतर ई फायलिंग झालेलं आहे, सगळ्या गोष्टी आपल्या ज्या कोर्टांमध्ये आहेत त्या पेपर वर्क न करता ई फायलिंग करायचं, म्हणजे कॉम्प्युटरद्वारे तुम्ही तुमची केस पेपर्स फाईल करायचे. त्याच्यानंतर पेमेंट ऑफ कोर्ट फी हे ई फायलिंग मध्ये ग्रास म्हणते साईड आहे, त्याच्यावर तुम्ही कोर्ट फी भरू शकता. तुम्हाला पैसे खिशात देऊन तिकडे जायला नाही लागत, तुम्ही ऑनलाईन पेमेंट करू शकता, मग तुमची कोर्ट फी भरली जाते. म्हणजे आता हे सगळे प्रयत्न चालू आहे, त्यामुळे आता खूप आपण त्या चॅलेंजेसला आपण ओव्हरकम करायचा प्रयत्न चालूच आहे. आणि लवकरच एक चांगली सुस्थिती. आणि हे कसं आहे की कोर्ट आणखी गव्हर्नमेंट हे एकमेकांना म्हणजे साथीनी ते नुसतं कोर्ट नाही करू शकत किंवा एकतर गव्हर्नमेंट नाही करू शकत, इट इज अ जॉईंट एफर्ट विच पे द रिझल्ट. आता तुम्ही सगळ्यांच्या सहयोगाने म्हटलं, त्यावरून मला आठवलं की पोलीस न्यायव्यवस्था आणि सामाजिक नागरिक यांचा जो तृणानुबंध तयार होतो तो कशी ती कार्यप्रणाली असते. न्याय संस्था आणि वकिलांचं तर सर्वात जवळचा, कारण न्याय संस्था आहे म्हणून वकील आहे, तरी वकील आहे म्हणून न्याय संस्था आहे. आणि त्यासोबतच पोलिसांचे तर, कारण काय होतं की एखादा, आता आपण क्रिमिनल बद्दल बोलतो, एखादा गुन्हा घडला की तो आधी कोर्टाकडे जात नाही, माणूस जातो पोलिसांकडे, पोलीस ते FIR करतात, इन्व्हेस्टिगेशन करतात. इन्व्हेस्टिगेशन झाल्यानंतर ती, आणि एक गोष्ट अशी आहे की एकदा गुन्हा घडल्याची जर का माहिती असेल आणि त्याच्यामध्ये कॉग्नायझेबल आपण ऑफेन्स म्हणतो म्हणजे दखल पात्र गुन्हा आणि नॉन बेलेबल, तर कोर्टात पोलिसांनी त्या पर्टिक्युलर आरोपी जो असतो, आरोपी म्हणजे अक्युज पर्सन, तर अक्युजला विचारपूसण्यासाठी आधी बोलवतात आणि त्यांना असं वाटलं की याच्यामध्ये काही तथ्य आहे या FIR मध्ये, तर त्यांनी त्यांना ते कस्टडीमध्ये घेऊ शकतात. आणि कस्टडीमध्ये घेतल्या त्यांना आधी 24 तासाच्या आत, आपले संविधान सांगतो 24 तासाच्या आत त्याला मॅजिस्ट्रेट समोर हजर करायला. तर हे सगळं कसं आहे, इंटर लिंक्ड आहे, तर त्याला लगेच मॅजिस्ट्रेटकडे गेला तर त्याला वकील नाही मला, कारण त्याला हक्क असतो आपला स्वतःचा वकील, अगदी कसा बसला तरी त्याला कोर्टाने मग शेवटी वकील दिलाच ना. तर त्यामुळे असं आहे की ते सगळं एकत्रितच आमचं काम असतं. आणि आता काही असं की एखादा माणूस आपण पैसे देणे करू असेल आणि त्यांनी जर का पैसे दिले नाही, कोर्टाने जजमेंट पास केलं त्याच्याबद्दल की तुम्ही ह्या दिवसात पेमेंट करा, तरीही त्यांनी नाही केलं तर त्याला सिव्हिल प्रिझन मध्ये घालावं जातं. ते पण वकिलांनंतर त्या पोलिसांचं काम असतं, त्याला सिव्हिल कोथडीमध्ये ठेवणार. नंतर समजा इन्कम टॅक्सची देणी असतात, प्रॉव्हिडंट फंडची देणी असतात, त्यांच्यामध्ये गुन्हेगार जर का स्थापित प्रस्थापित झालं तर गुन्हेगार आहे एखादा एम्प्लॉयर किंवा तो पर्सन, मग त्यांना पण सिव्हिल प्रिझन, म्हणजे सिव्हिल प्रिझन्स पण असतात आणि क्रिमिनल प्रिझन्स असतात. एक महिला वकील तर कसं असतं की संतुष्ट झाल्याची खूप खूप कारण काय झालं, कारण जसं सुरुवातीला तू सांगितलंस की मी फॅमिली कोर्टात
काही थोडीफार प्रॅक्टिस केलेली आहे, तर माझा तिकडे मी माझा एक प्रयत्न असतं, एक तर आपण समजून घ्यावं की हे समजा लग्नाबद्दलचं हे असेल मॅट्रिमोनियल डिस्प्यूट, तर त्या दोघांना एकत्र राहायचंय की नाही, कारण कधी कधी आवेशात येऊन कोणतरी जाऊन फाईल करून टाकतो केस किंवा ते माझ्याकडे येतात, तर मी प्री लिटिगेशन काउन्सिलिंग सुद्धा करते, तर त्या तेव्हा माझा म्हणजे ऍटलीस्ट ट्रॅक रेकॉर्ड सांगायचा झाला तर 90% तरी मी केसेस सेटल करते, आणि त्याच्यानंतर त्यांची सेटल झाल्यानंतर ते आणखी रिफर करतात की ह्या मॅडम आहेत त्या सेटल करतील तर तुम्ही यांच्याकडे जा, तर त्यांचे असे संतुष्ट होत असे. नंतर दुसरा एक निगेटिव्ह एक मला खूप सुरुवातीला एक आलेला आहे, एक एक्सपिरियन्स आलेला आहे की एक बाई स्त्री होती, स्त्री म्हणून माझ्याकडे क्लायंट आली आणि तिला तिच्या जागेच्या संबंधात एक केस होती सिटीजन कोर्टामध्ये आणि तिच्या विरुद्ध लँडलॉर्डनी एव्हिक्शन साठी हे केलं होतं हुसकावून देण्यासाठी. तर ती खरं सांगायचं तर मला माहिती होतं का या बाईकडे केस तेवढी नाही आहे आणि तेव्हाच 92 मध्ये रायट सुरू झाले होते, तर मी तिच्यासोबत गेले एक दिवशी रायटचं हे घेऊन, तो जो लँडलॉर्ड होता तरी ह्या लोकांना ऍक्च्युली हे सुचकायला सुरुवात केली, ती माझ्या घरी आली आणि त्यात सगळं बंद होतं, तर मी तिच्यासोबत गेले ह्याच्यात गेले आपल्या पोलीस स्टेशनला गेले, मी अगदी यंग लॉयर होते 2-3 वर्ष झाली होती प्रॅक्टिस मध्ये, कारण ते आपला जोश असतो आवेश, मी गेले पोलीस स्टेशनला तिकडे गुन्हा दाखल करायला, झालं सगळं ते झालं मग परत आलो, मग नंतर तारीख आली तर तोपर्यंत कोर्ट सुरू झालं, तर मग मला तो विरुद्ध पार्टीचा वकील मला म्हणाल तो खूप सिनियर आता नाही येते पण ते मला म्हणाले की तुम्ही हे बघ आपण ही सेटल करूया का केस, माझा क्लायंट तुझ्या मुलीला काहीतरी थोडे फार पैसे ती दुसरीकडे जाऊन राहू शकते, माझी ही डेव्हलपमेंटला जाणाऱ्यांची जागा, तर तुला दुसरी ऑल्टरनेट तू घे आणि जा. तर मी हा प्रस्ताव त्या बाईकडे मांडला की असं असं तरी बोलू, तर ती माझ्यावर भडकली की तुम्ही हातमिळवणी करताय ना त्यांच्या शिरोसोबत, म्हटलं नाही तुमचा हिना तर कारण तुमच्याकडे केस नाही आहे ही तुमची जागा नाही, तुम्ही आलात ते तुमच्या बहिणीला सोबत तिला आलात, बहिणीचा नवरा पण स्वतः नाही, नवऱ्याचे वडील ते तिकडे टेनंट होते त्यामुळे तिला कायद्याप्रमाणे काहीच राईट नव्हतं आणि ती तिकडे त्यावेळेला राहतही नव्हती पण बहीण गेल्यानंतर ती घुसली असं झालं होतं. तर त्यामुळे मी मग म्हणा असं म्हटल्यावर मला खूप वाईट वाटलं, यंग होते सॉरी मी तुमची केस नाही चालवू शकणार आणि मग ते पेपर परत केले, असे एक्सपिरियन्स येतात. त्यामुळे आता कधी कधी मालिका म्हणजे आपण या मीडिया क्षेत्रामध्ये आहोत म्हणून एक उत्सुकता म्हणून आता आठवला प्रश्न की मालिका क्षेत्रामध्ये सुद्धा बऱ्याचशा मालिकांमध्ये कोर्ट उभं केलं जातं किंवा त्याच्यावर आधारित कथा असते, तेव्हा असे काही जण तुमच्याकडे अनुभव किंवा काही शेअर करायला येतात का की आपण कसं ती फ्रेम करायला पाहिजे असं? नाही असं प्रत्यक्षात कोणी आलेलं नाहीये पण जर का माहिती असलं की हा माणूस कधीतरी असं एक दोन तर मग ते कधी कधी पूर्वीचं ते सादरीकरण तर फारच चुकीचं असायचं, ते तसं म्हणजे ते मनघडीत होतं ते ऍक्च्युअल नव्हतं आणि त्याचं ते थोडंफार ते म्हणजे सेल्युलाईट दाखवायला म्हणून थोडंसं मनघडीत करायलाच लागतं त्यांना, पण ते मोठा हशा होणं कोर्टामध्ये टाळ्या वाजवणं वगैरे हे सर्व कधी होत नाही, त्यामुळे तसं तर एकदा असं कोणी चर्चेमध्ये बोलणं झालं तेव्हा मी म्हटलं अहो ते तुमच्या सिनेमा असंच आहे ना, तर तसं ऍक्च्युली होत नसतं पण आता ते अच्छा बरं आहे तुम्हाला काही पुढचं आम्ही तुम्हाला विचारू असं होतं, पण ते असं पर्टिक्युलरली मला सांगता नाही ना, पण हे कारण माझ्या सासूबाई शिरीष बाई यांच्याकडे लोक खूप यायची सिरियल वाली यायचे नाटक वगैरे यायचे, तर त्यावेळेला असं झालेलं, पण सर्वात चांगला जो काय कोर्टरूम ड्रामा म्हणजे मी त्याच्या कुटुंबातली आहे म्हणून म्हणत नाही पण तो मी नव्हेच पणशीकर म्हणजे आचार्याचं लिखित त्यामुळे काय तर त्यामुळे ते
खूप म्हणजे त्याचा अभ्यास केला होता आचार्य आणि त्यांनी तो उलट तपासणी कशी केली आणि ती पूर्ण केस त्यांनी वाचली होती. माधव काझी भेटला होता तो त्यांनी खूप छानपणे तो म्हणजे तो आजही ते चालू आहे नाटक वर्ष पन्नासच्या वर वर्ष झाली 55 वर्षानंतरही ते चालू आहे आणि काय त्याचं 60 वर्षाच्या वर झाले. आणि त्याचा नाट्यविष्ठा सुद्धा फिरता रंग म्हणजे त्या नाटकाला पहिल्यांदा लागला आणि असं ते नाटक अंगावर येतं आणि खरंच म्हणजे तुमचे सासरे आहेत त्यामुळे माझे सासरे आणि तो एक विशेष छान असं अभिमानास्पद अशी गोष्ट आहे. पुन्हा एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि ऍडव्होकेट विना राजेंद्र पै यांच्याशी आपला संवाद असा सुरू ठेवूया. जागर स्त्री शक्तीचा उत्सव नवरात्रीचा या काय कोर्टरूम म्हणजे कसं आहे की विचारांची देवाणघेवाण प्रत्येक केस मध्ये दररोजच होत असते. कारण काय की आम्ही एक ज्या केसचा हे करत असतो म्हणजे तयारी करत असतो तर त्यावेळेला वाचन तर प्रत्येकाला प्रत्येकाचं करावं लागतं आणि नंतर मग आम्ही डिस्कस करत असतो त्याच्यावर लॉवर असतो. मग एक माणूस दुसऱ्याच्या विरुद्ध मुद्दामून बोलत असतो की तुमच्या विरुद्ध पार्टीची केस काय असणार आहे हेही तिकडे आपल्याला माहिती पाहिजे. कारण यू कॅनॉट बी टेकन बाय सरप्राईज. कोर्टामध्ये तुम्हाला विरुद्ध पार्टीनी काही म्हणजे त्यांचे जे मुद्दे मांडले ते तुम्हाला अगदी त्यावर तुमची तयारी नसेल तर आमचा कोर्ट रूम असा होत नाही किंवा भांडाभांडी होत नाही. किंवा माझं तर असं म्हणणं आहे की वकील सर्वात कमी म्हणजे कोर्टात तेवढं काय ते भांडण असं करतात पण बाकी रोजच्या डेली लाईफ मध्ये किंवा इंटरॅक्शन विथ अदर पीपल मध्ये जास्ती भांडणं करत नसतात असं माझं मत आहे. जी करेक्ट असेल मला करेक्ट वाटते ती बाजू घेते कधी कधी मुलाची बाजू घेते पण माझ्या मिस्टरांचं असं म्हणणं आहे की मुलाची बाजू जास्ती घेते प्रत्येक त्यामुळे. आणि सरांचं कसं म्हणजे सर कसं टॅकल करतात तुम्हाला सर ते स्वतःच्या कामात एवढे व्यस्त असतात त्यामुळे आणि त्यांचं नुसतं काम वकिली क्षेत्राचं नाही त्यांचं तुम्हाला माहिती आहे सामाजिक कार्यानंतर साहित्यिक कार्य खूप आहे त्यांचं मोठं त्यामुळे आम्हाला दोघांना असं टॅकल करण्याचा त्यांना एवढा काही होत नाही प्रसंग. तुमच्या दोघांमध्ये पती पत्नी मध्ये फटके उडतात का त्यामुळे असं काही होत नाही की आणि भांडणाशिवाय प्रेम नसतं त्यामुळे. पण मला वाटतं पडती बाजू कोणाला घ्यावी लागते खराला घ्यावी लागत असेल कधी त्यांनाही घ्यावी लागते त्यामुळे आणि ते मान्य करतात एखादं त्यांचं चुकलं की लगेच मान्य करतात ती त्यांची खूप मोठी म्हणजे मला खूप मोठी गोष्ट आहे आणि त्यामुळे माझ्याकडे सासूबाईंकडूनच मी शिकली आहे. समजा आता म्हणजे पती पत्नींच्या बद्दल मी म्हणत नाही आमचं वेगळं पण इवन आता तिराई संबंधी की तो माणूस तुझ्याशी कितीही वाईट वागला तरी तू वाईट वागायचं नाही हे मला त्याने अशी शिकवण त्यांनी सांगून नाही दिली पण त्यांच्या ज्या वागणुकीतून मी हे सगळं शिकत गेले त्याच्यामुळे मला ते किती म्हणजे आणि माझा तसा स्वभाव थंड आहे पण चिडतेही मी असं नाही पण मी जर समोरचा जर चिडलेला असला तर त्याला प्रत्युत्तर द्यायला आणखीन चिडून बोलणं हे चूक आहे. हे आपण जर केलं तर साधारण घरामध्ये खटके उडत नाही. आता महिला म्हणून कधी भीती
खटली बा किंवा कुठलंही आपल्याला आपण समजा एखादी केस असेल आपल्याकडे आणि आपण त्या म्हणजे दुसऱ्या आपण जिंकलो ती केस पण कुठेतरी अशी भीती असते की आपल्याला काय आपल्यावर तो राग धरून पुढे आपल्या आयुष्यात काहीतरी करेल तो माणूस किंवा ती व्यक्ती अशी कधी भीती असते नाही साधारण एक स्त्री म्हणून असं काही बदला तुमचा स्वतःचा अशील असू दे किंवा विरुद्ध पार्टी असू दे ते वकील म्हणून ते इतके अदबीने आणि इतके म्हणजे खूप असं मान सन्मान देऊनच वागणूक करतात वकील म्हणून त्या स्तरावर असं कधी माझ्या कधीही घडलेलं नाही उलट असंही म्हणजे झालेलं आहे की एखाद्या मॅटरमध्ये मी जिंकली आहे आणि नंतर अनेक वर्षानंतर विरुद्ध पार्टी चा जो अशील असतो त्यांनी मला क्लायंट रिफर केलेला आहे असं झालंय त्यामुळे असं कधी होत नसतं साधारण आणि बेसिकली माझी सिव्हिल प्रॅक्टिस असल्यामुळे असं हे नाही म्हणजे आणि क्रिमिनल प्रॅक्टिस मध्ये कसं आहे की चेक बाउन्सिंग केसेस असतात वगैरे तशा केसेस मी हँडल करते पण त्याच्यामध्ये असं काही डूक धरणं किंवा असं त्याच्या रिवेंज घेणं असं असं ही भावना नसते आणि तुम्ही एवढे गोड आहात असं कोणाला जो येईल तर त्याला अशी म्हणजे हेच होणार नाही इच्छाच होणार नाही इट इज द गुडनेस इन यू दॅट्स इज गुडनेस इन मी असं मी म्हणते आता आपण बघायची सामाजिक सगळं कार्य तुम्ही करता दोघंही करता सामाजिक करता साहित्यिक करता अंतरेचा जो सगळा व्याप आहे तो कसा सांभाळता आणि शिरीष पै कामे करता हे जी बरंच वर्ष ही परंपरा चालू आहे या वारसा दोन्ही वारसा तुम्ही कसा जातात तो आम्ही म्हणजे आम्हाला ते फार आनंद होतो कारण आम्ही 13 जून म्हणजे आचार्यांची पुण्यतिथी आणि 13 ऑगस्ट त्यांची जयंती हे दोन्ही अगदी उत्सवाचे सण म्हणून साजरे करतो आणि त्याच्यामध्ये आम्ही आचार्यत्री पुरस्कार प्रदान करतो मोठ्या व्यक्तींना आणखीन शिरीषबाई जयंती 15 नोव्हेंबर आणि तोच मराठा दैनिक मराठाचा तो वर्धापन दिन तर तोही साजरा करतो तो वर्षातून आमचे 3 तरी फिक्स कार्यक्रम असतात काव्यकट्टा सध्या आम्ही बंद ठेवलाय कारण कोविड नंतर मग त्या परमिशन्स मिळत नव्हत्या आणि मग ते 2-3 वर्ष त्यातच गेली आणि मग कामाच्या व्यापामुळे काव्यकट्टा आता मला आता पुन्हा सुरू करायचंय पण आम्ही सोशल इव्हेंट्स आता राजेंद्र पैंना अनेक ठिकाणी आमंत्रण असतात प्रमुख पाहुणे वक्ते म्हणून तिथे जात असतो आणि त्यासाठी ती तयारी असते मग त्यांना ते मला कधी असं बोललं तर चालेल का बरोबर वाटतंय का असंही म्हणजे ती तयारी असते आमची वकिली व्यवसाय सांभाळ कधी घरी तयारी करत असतो कधी ऑफिस मध्ये करत असतो तर तसं ते चालू असतं आणि हे जे इव्हेंट्स आम्ही करतो त्याची तयारी पूर्व तयारी तर 1-1.5 महिना आधीच सुरू होते पण त्याच्यामध्ये आम्हाला इतरही काही लोक आहेत जे आमचे आत्रेयाला निगडीत आहेत जसे जयराज साळगावकर आहेत नंतर आमचे अशोक भांडे आहेत ते आहेत आणि मधुकर भावेने ज्येष्ठ संपादक होते ते त्यांची मदत असते आम्हाला तर त्यांच्यासोबत चर्चा करून मग मीटिंग करून काही प्रकाशक आहेत जसे आपचोळे नेपालचे अशोक मुळे हे लोकही आम्हाला साथ देत असतात देवाणघेवाण असते नंतर माझे मिस्टर आणि त्यांचा मावस भाऊ आहे हर्षवर्धन देशपांडे आणि नाताई देशपांडेंचा सुपुत्र ते आम्हा म्हणजे ते आम्ही सगळे एक टीम म्हणून ते काम करत आता दिवाळीपासून खरं नवीन वर्ष सुरू होईल म्हणजे आपल्या पाडव्यापासून तर काय नवीन पुढचं तुमचं काय साहित्यिक विश्वास आणि वकिली क्षेत्रामध्ये काय आता नवीन काही करायचं ठरवलं मानस आहे नवीन काही करायचं तर भरपूर असं असतं त्यामुळे आणि जसं आता पुन्हा काव्यकट्टा सुरू करायचा आमचं ध्येय आहे मानस आहे आणखीन दुसरी गोष्ट शिरीषबाईंच्या साठी आता 15 नोव्हेंबरला आमचा कार्यक्रम होईल त्याची आता तयारी सुरू आहे आणि अशी ही काम असतात आणि ऑफिस
तर काम आमचं रोजचं चालूच असतं. तर आता उलट म्हणजे असं की आम्ही 300 आणि 35 किंवा 40 करत नव्हतो, त्याच्यापेक्षा जास्त. आता कारण काय, कामात आम्ही आपणही वाढलो आणि आता अनुभव वाढले आणि त्यामुळे जास्तीत जास्त वकिलची काम. आणि मी दुसरी गोष्ट अशी की आता तू फॅमिली कोर्टाच्या सुरुवातीला जाऊन बोलतोय, तर मी जी हे फॅमिली कोर्टची प्रॅक्टिस जी म्हणते करते ती असं मला वाटतं का ती माझी सोशल रिस्पॉन्सिबिलिटी आहे की मुलांचे जे वेलफेअर आहे ते सांभाळून घेणं किंवा विवाह संस्था टिकवणं किंवा आता तो सोशल स्टिग्मा राहिलेला नाही डिवोर्स घेणं. तर एखादं लग्न नाही टिकत, काही नाती नाही कंटिन्यू हो, तर त्यामुळे त्याच्याही पुढे जावं लागतं. ते प्री मॅरेज काउन्सिलिंग, प्री लिटिगेशन काउन्सिलिंग फॉर मॅरेज इन मॅरेज हेही मी करत असते. हे सर्व काम पुढे करत राहावं ही इच्छा आहे. आणि सिद्धिविनायकाच्या चरणी मी अशीच प्रार्थना करेन, तुम्हाला असंच भौगोलिक यश मिळू दे तुमच्या प्रॅक्टिसमध्ये आणि आमचा समाज लाभू दे, आम्हाला तुमचा समाज लाभू दे. नक्कीच. आणि खूप खूप धन्यवाद, अतिशय आनंद झाला मला तुमच्याकडे येऊन आचार्य 90 FM वर आणि तुमच्या संस्थेचे जे काम आहे कार्य आहे त्याच्याबद्दल मला खूप 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 मला त्याचं अभिनंदन करायचं मला त्याचं. तर प्रेक्षक भाऊ, आज आपण जागृत स्त्री शक्तीचा उत्सव नवरात्रीचा या कार्यक्रमात ऍडव्होकेट बीना राजेंद्र पै मॅडम यांना आमंत्रित केलं होतं. मॅडम तुम्ही आलात आणि जागृत स्त्री शक्तीचा उत्सव नवरात्रीचा या कार्यक्रमात सहभागी झाला, त्याबद्दल मनपूर्वक आभार. तुम्हाला पुनश्च नवरात्रीच्या आणि दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. नवरात्रीच्या सर्वांना शुभेच्छा आणि दिवाळीच्या पण शुभेच्छा. नमस्कार. तर प्रेक्षक भाऊ, आमची ही मुलाखत तुम्हाला नक्कीच आवडली असेल अशी आशा व्यक्त करते आणि आमच्या आचार्य 90 FM युट्यूब चॅनल आणि आचार्य 90 FM रेडिओ स्टेशनवर ही मुलाखत आपण लवकरच ऐकणार आहोत. मी तेजस्वनी, जागृत स्त्री शक्तीचा उत्सव नवरात्रीचा या कार्यक्रमात आपला निरोप घेते. धन्यवाद. आचार्या.